नमस्कार मंडळी, मी सध्या आहे शिर्डीला। तर ॲक्च्युली आज वेट अँड जॉयला आम्ही होतो, त्यामुळे आता संध्याकाळची काही व्हिडिओ नव्हती करणार, कारण बाबांचं दर्शन आम्ही घेणार होतो आणि निघणार होतो। तर बरेच म्हणजे मला वाटतं आता 1.5-2 वर्ष झाली, 2 वर्ष साधारण। तर अहमदनगरचे आपले आहेत ना हार्ड कोअर सबस्क्रायबर, नेवासा तालुका गाव निंबारी। तर ॲक्च्युली यांच्याशी बऱ्याच वेळा बोलणं झालं आणि मी शिर्डीला पण 1-2 वेळा आलेलो ना, तर काय बोलणं झालं नव्हतं कधी। आज लकीली सकाळी बोललो त्यांना की तुम्ही येत आहे का, तर शब्दाचा मान ठेवून ॲक्च्युली ते आले थोड्या दिवसापूर्वी आहे ना, त्यांच्या पायाला पण लागलेलं, पण तरी आता रिकव्हरी करून आपल्यासाठी 1.5 तास तरी प्रवास आहे ना, 50 किलोमीटर असेल तर ते आलेले आहेत फायनली। तर इथे आल्यानंतर व्हिडिओला सुरुवात करण्याचं अजून एक कारण म्हणजे पुढे व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला। या क्षणाची लय दिवस होती वाट पाहत होतो, 2 वर्षापासून माणसं फक्त व्हिडिओद्वारे प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला। धन्यवाद। फोटो आपण फोनवर नाही बोललो फक्त, नाही अविनाश तुमचे पण व्हिडिओ भरपूर पाहतो, अविनाश तुमच्याबद्दल सांगायचं। तर मंडळी आदर आतिथ्य जे काय असतं ते आज सीताराम दादांनी आमच्यासाठी खास केलेलं आहे, खरंच खूप छान वाटलं। आणि काय माहीत आहे का, एवढे दिवस आम्ही फोनवर बोलत होतो पण भेटणं बोलतात ना तर शक्य होत नव्हतं। काल पण आम्ही शनी शिंगणापूरला येणार होतो खरं तर, पण ते पण जमलं नाही, पण फायनली सकाळी दादांना बोललो की संध्याकाळी तरी भेटूया, भेट झालेली आहे आणि बोलायला काय आता शब्द नाहीत खरं तर। खूप भारी वाटलं। तर आत्ता आहेत ना दादांसोबत याची थोडासा क्वालिटी टाईम असेल, आम्ही दर्शनाला जाणार आहे, सोबतचं दर्शन वगैरे होईल, त्याच्यानंतर मग थोड्या गप्पा गोष्टी होतील आणि मग परतीचा प्रवास आमचाही असणार आहे, त्यांनासुद्धा जायला उशीर होईल खरं तर। चला निघूया आता दर्शनाला। तर आत्ता गेट नंबर 2 वरून आपल्याला आतमध्ये जायचं आहे, तर पहिलं तर राईट साईडला कॅमेरा मोबाईल सगळं पहिलं जमा करूया आणि नंतर मग आतमध्ये दर्शनाला जाऊया। मोबाईल लॉकर, प्रति मोबाईल 5 रुपये, 5 रुपयाचे लॉकर आहेत हे, मोबाईल आपला सेफ राहतो इकडे, आतमध्ये शूटिंग नाही त्यामुळे मोबाईल इकडे सबमिट करावा लागतो। चला म्हणजे दर्शन झालेलं आहे, आता जाऊया हॉटेलवरती। आपण ॲक्च्युली बॅगा ठेवल्यात, दादांचेच भाऊ आहेत तर त्यांच्या हॉटेलवरती ठेवलेले। तर मंडळी आत्ता आहे ना आमच्या बॅगा वगैरे ठेवून आम्ही दर्शनासाठी गेलेलो, सीताराम दादा आहेत ना त्यांचे भाऊ इथे, हे सगळं मॅनेज करतात। तर म्हणजे शिर्डीचा 2 नंबर गेट ना, 2 नंबर गेटपासून एकदम जवळ हॉटेल आहे, तर कधी जर यायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। हे बघा म्हणजे कसं आहेत, आपली माणसं आहेत, आपली माणसं पुढे गेली पाहिजेत। तर त्यांचं इकडे हॉटेल साई द्वारका पॅलेस करून आहे आता ॲक्च्युली, हो हॉटेल छान आहे। आमची कालची बुकिंग ॲक्च्युली त्या रोडला होती, हां तर आज आम्हाला माहिती पडलं खरं तर इकडे हॉटेल वगैरे आहे नाही तर इकडेच आलो असतो। हां पण पुढच्या वेळेस काहीतरी मी तर येईन ना, तर नक्कीच इथे येईन आणि मग त्याचाही रिव्ह्यू नक्कीच देईन, पण आता सध्या जस्ट इन्फॉर्मेशनसाठी सांगतो आहे। चला आता निघूया जेवायला, दादा सोबत आहेत आपल्या, तर जेवण वगैरे ओरखतील नंतर ते जाणार तिकडे आम्ही मुंबई। या म्हणजे जेवायला या, जेवणामध्ये वेज थाळी मागवलं आहे सर्वांसाठी, दादा काही जेवत नाहीत, उपवास आहे नवरात्रीचा, परत कधीतरी सोबत जेवू। या जेवायला या। चला मस्त जेवण झालेलं आहे आणि आता एक धावती भेट जी होती सीताराम दादांसोबतची, तर आता निघतो
भेटू परत. आणि यांचे छोटे भाऊ पण होते मगाशी द्वारका हॉटेलचे मॅनेजर, पण आता ते गेले, त्यांना काहीतरी ऑर्डर एक दोन कस्टमर आलेले वाटतं. तर तून छान वाटलं खरं तर, पहिल्यांदा भेटलो कसं फोनवर एवढं बोलणं झालेलं तर काय आता वाटलंच नाही पहिल्यांदा भेटलो. त्यामुळं कसं शेवटी नाती महत्वाचे असतात, लांब कुठे पण राहू देत. ऐकून होतो आतापर्यंत कोकणातील माणसं प्रेमळ असतात. अरे स्वतः अनुभवतोय तेव्हा सारखे माणसं खरंच प्रेमळ माणसं कोकणातील. नाही नाही, ऍक्च्युली कसं आहे समोरून प्रेम करणारी माणसं पण हवीत तेवढी, तुम्ही आहातच म्हणा. तर छान वाटलं, तर आता निघतोय आम्ही. ॲक्च्युली जाता आता थोडं लाडू वगैरे प्रसाद पण घ्यायचे आहे, आणि आता हे बाईक करून प्रवास करणार, थोडं सावकाश करा, पोचल्यावर फोन करा आठवण येणे. आणि बस बाकी काय नाही आता. चला पण या हो हो नक्की गावी येऊ, नक्की आठवण येणे येऊ. मला वाटलं नव्हतं आपली अशी अचानक भेट होईल, कारण मागच्या वेळेस उठलो आपण. उठलो येस. ठीक आहे, बाय बाय. होतो चला 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 लाडू घ्यायला. हे तर माहितीच नव्हतं, बरं झालं ते रिक्षावाल्या काकाने सांगितलं. रस्त्यात लाडू इच पॉकेट 25 भाई, कॅश लागणार आपल्याला. गुगल पे नाही चालत, कॅश चालतं. चला म्हणजे लाडू पण घेऊन झालेले आहेत आणि आता निघतो. रिक्षा तर सांगितलेली आहे, आता इथून शिर्डी स्टेशन गाठूया. चला फायनली आलेलो आहे आपण साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशनवर. 10:20 गाडी आहे, लवकर आलो आहे आपण. 9:45 चाललो आहे. तर मंडळी पाटी ट्रेन बघताय, ही आहे 12132 शिर्डी साईनगर एक्सप्रेस टू दादर. तर ही ॲक्च्युली 10:20 शिर्डीवरून सुटते आणि 4:30 आपल्या दादरला सोडेल सकाळी. आणि एक दुसरी ट्रेन पण असते जी संध्याकाळी 8:10 सुटते आणि ती 6:30 वगैरे दादरला सोडते. तर त्या ट्रेनने थोडंसं उशीर होतो, तर ते जायचं थोडंसं टाळा. ही कशी पटकन तुम्ही एक्सप्रेसने जाऊ शकते फास्ट. तर चला, आपलं काही A1 आहे ना, A1 आहे, 2-tier AC आज आपली बुकिंग आहे. तर जाऊ, मस्त झोपायचंच आहे. चला जाऊया. चला या, 2-tier AC माझा पहिला प्रवास आहे. आणि हे बघा, हा काय बघा, जरा असे पैसे टाकलेत ना, स्लीपरमधून गेलो आहे. ते 3 असतात बघा, इथे 2 आहेत. नको जरा नक्की हे बघा, इकडे इथे एक आणि इथे एक. प्लस आपल्याकडे काय काय माहिती आहे का, उशी आहे, ब्लँकेट खाली अंतर राहील आणि वर. अच्छा, खाली आणि वर. आणि हे काय हे काहीतरी आहे, ते चादरच आहे. चादरच आहे, खाली हंतरायची. ओके, मस्त आहे. तर ॲक्च्युली आजच्या प्रवासात काही दाखवणार नाही मी, कारण रात्रीचे 10 ट्रेन 10:20 सुटणार आहे. सकाळी 4:30 दादरला पोचणार आहे, पूर्ण काळोखच असणार आहे. त्यामुळे मला वाटतं सकाळीच भेटू डायरेक्ट दादरला. बाकी ट्रेन तर दाखव, आपण तर पुढे जाणार. निखिल तू काय करणार आहेस? मी दादरला जातो, ठाण्याला 4 पोचते. हार्बर लाईन 5 सुरू होते. दादरला येऊन व्हाया कुर्ला जाशील. बर, सगळ्यांचं सॉर्टेड आहे म्हणजे. येस, ओके. सकाळी ऑफिसला पण जायचं आहे. 4:30 ट्रेन जाते याचा फायदा आहे. मला वाटतं मी कसा तरी 6 घरी जाईन. 2 तास झोपण होणार. नाही, उद्या मंडे आहे, पहिला दिवस भाई गेला पाहिजे कामावर, व्यवस्थित गेलं पाहिजे. चला भेटूया थेट सकाळी. बाय बाय. हे बाय बाय. अरे हॅलो, ट्रेन मोड कोणी ऑन? हे बाय बाय. बाय बाय बाय. आता सध्या गुड नाईट, डेटा शेअरिंग चालू. बरोबर सकाळचे 4:30 आणि आपण आता पोहोचलो आहे दादरला. आला ना दादर? निखिल आम्हाला सोडून लवकर गेला, माटून गेलाच उतरला तो. हा डोकं लावलं दादरला जाण्यापेक्षा परत, मग कारण ऍक्च्युली त्याला ठाण्याला ऑफिशियली उतरायला होतं, पण ठाण्याला पण कसं माहिती त्यानंतर ट्रेन नव्हती लवकर, म्हणून मग तो पुढे आला. दादरला उतरणार होता पण मग लवकर उतरलाय. चला दादर 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 मुंबई नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. ही ट्रेन
या ट्रेनचं शेवटचं स्टेशन आहे दादर. आता आम्ही पण आता जातो, हा जाईल बोरिवली पकडून, मी जातो विरार पकडून. ऍक्च्युली मी बोरिवलीला पण येऊ शकतो. हां फास्ट फास्ट नेच चल. सकाळी 5 वाजता पण एवढी गर्दी आहे. हे बघा फास्ट गाडी पकडले, हे पकडायचे आपल्याला. बसायला भेटेल काय? मुश्किल आहे. आले बघा विरार फास्ट. गाडी खाली आहे पण दादर स्टेशन भरलेलं आहे. फर्स्ट क्लास साठी पण आहे. भेटला बाबा, बसायला भेटला. बाय बाय. बोरिवली आलाय, बोरिवलीला तर रोहित उतरतोय. SMS कर रे तो मी लवकर पोहोचेन तुझ्या. बाय बाय, गुड नाईट. तर मंडळी सकाळची आता वाजले 9:30 आणि फ्रेश वगैरे मस्त झालो सकाळी आहे ना. बाय. हां 4:40 ची ट्रेन आली, 10 मिनिटं उशिरा झालं आणि 4:51 विरार गाडी पकडून मी घरी आलो. 6:45 घरी आलो आणि त्याच्यानंतर थोडा झोपलेलो. तर आता फ्रेश वगैरे जातो, ऑफिस गाठायचं आहे. तर अवने अवने हां बाय बाय बाय. चला मंडळी फायनली आता परत मुंबईत आलेलो आहे आणि कालचा दिवस मस्त गेला. त्याच्यानंतर संध्याकाळी पण आपली फॅमिली आलेली भेटायला खास आणि छान वाटतं. ॲक्च्युली अशी बरीच मोठी फॅमिली आपली झालेली आहे. हो तर कुठेही गेलो ना तर शक्यतो आपली माणसं आहेतच, ते बरं वाटतं. म्हणजे आता कुठे गेलो तर असं वेगळं काही वाटत नाही कारण आपली माणसं नेहमी सोबत असतात. तर छान वाटलं का सीताराम दादा आलेले, त्यांचे भाऊ पण होते. हो काय बोलायचं आहे तुला? तर चला मंडळी, तर चला मंडळी आता थोडा अवनीसोबत खेळणार आणि 10 वाजेपर्यंत ऑफिसला जायचं आहे. तर आता हा व्हिडिओ इथे थांबूया, भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय 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 बाय. बोल बाय 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 बाय.